खरं तर ते माझे सहकारी नाही आहेत, ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच. एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्त. एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही, कारण का मी वाद कधी घालणारच नाही, कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे. वेल, मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांची प्रेस कोणीही पाहिली असेल तर संघर्ष कसा करायचा किंवा एखादा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आला त्याची एक ऑपॉर्च्युनिटी कशी करायची, आणि आज पवारसाहेबांची प्रेसमध्ये एक प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांना असं विचारण्यात आलं की NCP राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कसं काहीतरी आश्वासक कोण आहे. ज्या पद्धतीने त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं, मला असं वाटतं कोणाच्याही आयुष्यात किती संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा आणि आज पवारसाहेबांनी प्रेसमध्ये दिलेलं उत्तर मला असं वाटतं कुणालाही ऊर्जा देण्याचं आहे. आणि माझ्या स्वतःसाठी अर्थातच की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि त्याच्यातून नाउमेद व्हायचा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग असा असतो की ठीक आहे हा प्रश्न आलेला आहे, आपल्याला त्याच्यातून नवीन ऊर्जेने नवीन मार्ग काढून काहीतरी नवं उभं करायचं. 1980 पुनरावृत्ती होणार काळच ठरव. काही एवढी मोठी घटना घडली, काही कायदेशीर सल्ला घेतला गेला किंवा लिगल पुढची काय प्रोसिजर राष्ट्रवादीकडनं करण्यात येणार कारण याच्या पुढचा शिवसेनेचा इतिहास आहे, कायदेशीर लढाई मोठी लढावी लागते. मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीच बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की लेट्स सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. सगळं काय एका दिवसात बोलणं मला वाटतं अशक्य. या सगळ्या बैठकीमध्ये 2 वेळा तुम्ही होता, त्या बैठकींना तुम्ही स्वतः जाऊन आलात, तेव्हा चर्चा काय होती आणि तेव्हा तुम्हाला अंदाज आला की इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याच पक्षाचे आमदार चालले, आपलेच सहकारी चालले? खरं तर ते माझे सहकारी नाही आहेत, ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले 2.5 दशकं हे काम करतंय आणि आदरणीय पवारसाहेब हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं आणि त्या बाकीच्यांनीही नेहमी आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम त्या सगळ्यांनीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी घटना झालेली आहे ती अर्थातच आम्हाला वेदना देणारी आहे, पण त्याची काही कारणं असतील आणि मला वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीही बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटनेतल्या जबाबदाऱ्या नवीन उमेदीनी संघटना उभी करणं, त्याबरोबर लोकांबरोबर जाणं आणि पुढे जाऊन महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम उभं करणं हे आमच्या सगळ्यांवरची जबाबदारी. शेवटचा संवाद काय झाला देवगिरीवरून? नाही, एक तर 19 आणि 23 मध्ये 21-22 चार वर्ष झाली आणि 4 वर्षात मला वाटतं थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे आणि मला असं वाटतं तेवढी मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत झाले. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच. तुम्ही कार्याध्यक्ष झाला आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर
जी एकंदरीत ही घटना होती जी कुजबूज चालू होती त्या कुजबूजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती कारण अनेक बैठका तुम्ही कायद्याशी झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला एक संधी पाहायला मिळत होती की काहीतरी असं गप्प होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे. एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्त आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं हे फक्त दादांना मला माहिती. चिन्ह एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही कारण का मी वाद कधी घालणारच नाही कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही. जेव्हा दादाचं आणि माझं नातं आहे जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं तो आमचा प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते. आजच खूप गोष्टी झाल्या आहेत. दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी बघा ना हाव द स्टोरी असते थोडा पेशन्स स्टोरी अनफोल्ड्स. इट्स नॉट इवन बीन 24 आवर्स. तुम्ही जसं म्हणलं की राष्ट्रवादीचे सगळे तुमचं कुटुंबीय आहे तिथे कुटुंबाचे सदस्य होते तुम्ही कुठेतरी एक शेवटचं बहीण म्हणा किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला की त्यांना सांगितलं की आपण काहीतरी यांना मार्ग काढू शकतो पण 6 तारखेला पवारसाहेबांनी पण बैठक बोलवली. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोड मध्येच असते. मॅडम काही 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि त्यांनी त्रास सहन केला त्यांच्या मुलाबाळांना त्रास झाला मात्र ते उठले नाहीत. आता अजित दादा त्यांच्यासमोर गेले असताना तुम्ही त्याबद्दल भाऊ म्हणून बोलत नाही म्हणजे भाऊ म्हणताय पण त्यांच्याबद्दल टीका करत नाही. टीका कशावर म्हणजे कशासाठी करतो. 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि त्रास सहन केला त्रास झाला मात्र ते उठले नाही. आता अजित दादा त्यांच्यासोबत जाऊन सत्य त्यावर तुम्ही का बोलत. मला असं ती गोष्ट आजच झालेली आहे आणि आदरणीय पवारसाहेब बोललेले आहेत सकाळी. पक्षाचे सगळ्यात वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि पवारसाहेब एकदा एका विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहणार. म्हणतंय की नात्यात वाद होईल पण आता ज्या प्रकारे परिस्थिती आहे पक्षामध्ये वाद होईल कारण 2 गट झाले बघूया ना. लेट्स सी हाउ द स्टोरी अनफोल्ड. अभी 12 घंटा भी नहीं हुआ है. लोकशाही आहे प्रत्येकाला मत असायचा अधिकार आहे की नाही. आज दादांच्या सूट बदललेली आहे एकूणच त्या पण ते दादाचं वैयक्तिक मत आहे त्याच्यात गैर काय. माझं मत एक आहे तुमचं एक मत आहे दादाचं एक मत आहे त्याच्यात काय म्हणलं शाहू फुले आंबेडकर आपण कायम राहिलो. आज नेमकी असा बदल काय झाला 24 तासात की काल पण सगळे फुले आंबेडकर म्हणत होते आज पुन्हा एकदम बदल झालेला आहे हिंदुत्ववादी विचारांकडे गेलेले आहे कसा हा बदल ह्याचं मी कसं उत्तर देणार. ज्यांनी बदलले त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. I haven't heard it, so I can't comment unless I see. I haven't seen it. Chagan Bhujwal. 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 वेगच उत्तर मगाशी दिलं. तुमच्याकडे तुमच्या संपर्कात सगळ्याच आमदारांची नेहमीच बोलते. आजही बोलले कालही बोलले आणि उद्याही बोलले.